आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोल्हापूर जिल्हा छत्रपती तारारणी विकास आघाडी भारिप महासंघ पुरस्कृत छत्रपती शिवाजी महाराज विकास आघाडीचे उमेदवार घोषित. आघाडी प्रमुख प्रमोद उर्फ बाळासो लडगे यांनी केली घोषणा. शिरोळ नगरपालिका निवडणुकीकरता कोल्हापूर जिल्हा छत्रपती तारारणी विकास आघाडी आणि भारिप बहुजन महासंघ पुरस्कृत छत्रपती शिवाजी महाराज विकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा आघाडीचे प्रमुख प्रमोद उर्फ बाळासो लडगे यांनी पत्रकार बैठकीत केली. छत्रपती शिवाजी महाराज युवा विकास आघाडीच्या वतीनं नगराध्यक्ष पदासाठी प्रमोद उर्फ बाळासो लडगे यांनी यापूर्वीच उमेदवारी जाहीर केली होती. त्यांच्यासह 14 उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये प्रभाग 1 मधून सुमन बाळासो शेट्टी आणि शहाजान इलाई शेख, प्रभाग 2 मधून विश्वास शामराव बिराने आणि सविता सचिन सूर्यवंशी, प्रभाग 3 मधून संगीता भारत ढाले आणि सुनीता विठ्ठल धनगर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या प्रभागातील दोन्ही उमेदवार भारिप बहुजन महासंघ आणि आघाडी पुरस्कृत निवडणूक लढवणार आहेत. तर प्रभाग 4 मधून भाग्यश्री प्रमोद लडगे आणि सुनील मोहन बागडी, प्रभाग 5 मधून सागर अरुण माळी आणि ललिता पुंडलिक पाटील, प्रभाग 6 मधून मनीषा रमेश फल्ले आणि प्रभाग 8 मधून योगिता संजय पाटील, भाग्यश्री प्रमोद लडगे आणि दिलीप रामचंद्र माने या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यावेळी बोलताना प्रमोद लडगे म्हणाले की शिरोळमधील सर्वसामान्य तळागाळातील समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. अनेक समाजांनी एकत्र येऊन आम्हाला उमेदवार दिले आहेत, त्यांना आम्ही तिकीट दिले आहे. जनतेच्या पाठबळावर आमचा विजय निश्चित असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय. कोल्हापूर जिल्हा तारारणी विकास आघाडी, भारतीय रिपब्लिकन पक्ष बहुजन विकास आघाडी आणि शिरोळ पुरस्कृत छत्रपती शिवाजी महाराज युवा विकास आघाडी मार्फत नगराध्यक्ष पदाचे प्रमोद बाबासाहेब लडगे व 14 उमेदवार नगरसेवक पदाचे आज आम्ही जाहीर केलेले आहोत. त्याप्रमाणे आपण सर्वजण आमच्या सर्वसामान्य जनतेतून निवडलेल्या सर्व नगरसेवकांना व तसेच आपण सर्वांनी यापूर्वी मला जी माझे नाव जे नगराध्यक्ष पदासाठी सर्व मान्यतेनं ठरलेलं आहे त्या नगराध्यक्ष पदाकरिता आपण सर्वजण मला जाहीर पाठिंबा द्यावा आणि आपल्यातलीच लोक निवडून आणण्यासाठी आपण अहोरात्र कष्ट करावे, प्रयत्न करावे आणि शिरोळचा विकास जो खुंटलेला आहे तो परत एकदा शिरोळचा विकासासाठी गती घ्यायची आहे. एकूण आत्तापर्यंत आपण आमच्या आघाडीमार्फत 14 नगरसेवक जाहीर केलेले आहेत, त्यापैकी भारिपला दोन नगरसेवकपद दिलेलं आहे आणि एकाच वार्डात दोन्ही नगरसेवकपद त्यांना दिलेलं आहे. आणि आत्ताच सांगतो की भारिपची जी दोन नगरसेवक आहेत ही सर्वसामान्य कुटुंबातले आहेत, तळागाळातले आहेत आणि दोन्ही पण महिला आहेत, हे विशेष करून आहे. दोन्ही महिला असल्यामुळं महिलांचे जे काही प्रश्न आहेत, अडीअडचणी आहेत त्या वार्डातल्या, त्या जाणून घेऊन सोडतील, त्यासाठी सर्व मतदारांनी त्याच्या पाठीशी खंबीर राहावं. आणि 12 उमेदवार आमचे आघाडीच्या वतीनं जे आत्ता आम्ही जाहीर केलं त्यासाठी देखील ती देखील 16 पगड जातींच्या 12 बलुतेदारांच्यातली सगळ्या बहुजन समाजातली लोक घेऊन आम्ही उमेदवार उभे केलेलं आहे आणि त्यांच्या देखील पाठीशी आपण ठाम राहावं. तसेच राहिलेले 3 देखील 1-2 दिवसात आम्ही जाहीर करत आहोत. ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्या उमेदवारांनी बिंदास्तपणे मी आव्हान करतो त्या 3 उमेदवारीसाठी आपण बिंदास्तपणे आमच्याशी संपर्क साधावा, त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचा प्रयत्न आम्ही करू, त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू. आणि आमची बहुजन विकास आमची आघाडी ही तळागाळातील सर्वसामान्य जनतेची असल्यामुळे पूर्ण क्षमतेनं निवडून येईल यात मला कोणतीही शंका नाही. नगराध्यक्ष पदासह जे काय 14 उमेदवार आज जाहीर केल्यात ते पूर्ण बहुमताने निवडून येतील असा विश्वास मी व्यक्त करतो. भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष म्हणाले की देश स्वातंत्र्य झाल्यापासून गावचा विकास झाला नाही, येथील प्रस्थापित नेत्यांनी प्रतिष्ठेसाठी लोकशाहीचा वापर केला आहे, आपल्या राजकीय स्वार्थासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा बळी दिला, याचमुळे आमची लढाई प्रस्थापित विरुद्ध आहे. यावेळी आघाडीचे सर्व उमेदवार व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
महानगर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. शिरोळच्या जनतेला, शिरोळच्या माणसांना एक पर्याय आम्ही देत आहोत. आता शिरोळच्या जनतेला आम्ही आव्हान करतोय की तुम्ही ज्या गावामध्ये राहता, ज्या वार्डामध्ये राहता, या लोकशाहीमध्ये, या स्वातंत्र्याच्या 70 वर्षामध्ये तुमच्या भागाचा, तुमच्या प्रभागाचा विकास झाला का? तर त्याचं उत्तर आहे नाही. त्याचं उत्तर नाही. जर वार्ड नंबर 3 मध्ये आपण बघितलं तर शिरोळ बसायच्याही अगोदर धनगरवाड्याची स्थापना झालेली आहे. अजून त्या भागामध्ये ना रस्ता आहे, ना गटार आहे, ना पाण्याची सोय आहे. मग ते लोकशाहीमध्ये आहेत का नाहीत, ते शिरोळमध्ये राहायला आहेत का नाहीत? आणि म्हणून या लोकशाहीचं सामाजिकरण करणं आता काळाची गरज आहे. आणि तो पर्याय आम्ही शिरोळच्या जनतेला दिलेला आहे आणि तो शिरोळची जनता स्वीकारणार असं माझं ठाम मत आहे. लढाई कशी चालली? प्रस्थापित विरुद्ध विस्तारित, बरोबर ना? आणि ही लढाई आम्ही जिंकायची आहे. का जिंकायची आहे? तर त्याचं कारण आहे आम्हाने लोकशाहीमध्ये आम्ही आहोत का नाही, आम्ही मतदान करतो का नाही, आम्ही या शिरोळचा कर भरतो का नाही, असा प्रश्न आम्ही या व्यवस्थेला विचारणार आहे. आणि म्हणून सर्वसामान्य रसातळातील जी माणसं आहेत त्यांना प्रतिनिधी देऊन, त्यांना सभागृहामध्ये लावून देणं हे आमचं कर्तव्य आणि या लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही ते करणार आहोत. या गावामध्ये असंख्य जाती आहेत, असंख्य धर्म आहेत, त्यांनी या सभागृहाचं तोंडही बघितलं नसेल. उदाहरणार्थ बागडी समाजाचं घ्या, उदाहरण गार्ड्यांचं घ्या, धनगरांचं घ्या, ही माणसं 70 वर्षामध्ये या गावाचं प्रतिनिधित्व कधीच केले नाहीत, त्या गावात कधी केले नाहीत. याचं कारण का? याचं कारण असं आहे ह्या व्यवस्थेला ह्या जाती पाहिजेत, त्यांच्यामध्ये गटगट पाहिजेत, तिची मतं पाहिजेत, पण ह्यांचं नेतृत्व नको आहे. उदाहरण दिगंबर सकाळला दिला असेल निवडणुकीला, पण अधिकार काय दिले? आणि म्हणून ही निवडणूक जी आहे ती पूजेसाठी नाही, ही पॉवरसाठी आहे. उदाहरणार्थ आमच्यातला कोण तर आमच्या जाती धर्माचा निवडून द्यायचा, हातामध्ये काय? तिने सांगायचं तेव्हा सई, तिने सांगायचं तेव्हा गटार, तिने सांगायचं तेव्हा पाणी. म्हणजे आता ही लढाई पूजींशीची नसून पॉवरची आहे. आमच्या हातात पॉवर पाहिजेत. जोपर्यंत पॉवर येत नाही तोपर्यंत आमच्या भागाचा, आमच्या गल्लीचा, आमच्या वार्डाचा, आमच्या गावाचा विकास होणार नाही. आणि तो विकास करायचा असेल तर आम्ही प्रमोद लडकेच्या माध्यमातून हा पर्याय जनतेला दिला आहे आणि तिने स्वीकारावा. जे आमचे उमेदवार आहेत ते तुमच्या गल्लीतले आहेत, तुमच्या वार्डातले आहेत, तुमच्या घराचे शेजारी आहेत, त्यांना तुम्ही निवडून द्यायचं आहे. आणि त्याच्यासाठी ही आम्ही आघाडी आणि तिसरा पर्याय आम्ही उभा केला आहे. आणि मला वाटते शिरोळची जनता सुज्ञ आहे, ती ही पर्याय स्वीकारल्याशिवाय राहणार नाही असं आमचा अतिशय. मला वाटते काही ठिकाणी मंडळाला पैसे वाटले होते.